सगळ्यात महत्वाची गोष्ट भीम सिंग त्या पत्रकात सांगितली आहे की कॉन्ट्रॅक्टर्सना युनिलॅटरली ऍट पार कामं दिली गेली आहेत. मी पुन्हा एकदा विचारतोय बीएमसीला की हा घोटाळा तर नाही आहे ना. पुन्हा एकदा बीएमसीला विचारतोय मी की ह्याच्यात कुठेतरी गडबड तर होत नाही, घाई गडबड होत नाही ना. कारण की ज्या मिनिटाला बीएमसीच्या निवडणुका होतील तेव्हा शिवसेनेचं जेव्हा सरकार येईल आणि राज्यात पण सरकार येईल, ह्या पूर्ण घोटाळ्याची आम्ही सखोल चौकशी करू. मागच्या वेळी आणि साधारण गेले 3-4 वेळ जेव्हा आपली चर्चा झाली आणि आपल्या माध्यमातून जनतेशी बोलत असताना एक महत्त्वाचा विषय जो मुंबईतला आम्ही घोटाळा लोकांसमोर आणला तो म्हणजे रस्त्यांचा घोटाळा होता, मेगा टेंडर्स. त्याच्यात 3-4 गोष्टी प्रामुख्याने तुमच्यासमोर आणत होतो आम्ही. एक तर स्केल, की एवढे सगळे मोठे रस्ते, 400 किलोमीटरचे रस्ते हे शक्य आहेत का. दुसरं म्हणजे स्कॅम. ह्याच्यात मी सतत सांगत होतो की साधारणपणे 48%हून जास्ती या एस्केलेटेड प्राईसला कॉन्ट्रॅक्टर्सना काम देण्यात येत होतं. आणि तिसरं म्हणजे कार्टलायझेशनची शक्यता आहे, कारण 5 कॉन्ट्रॅक्टर्सना बरोबर 5 कामं मिळालेली आहेत, म्हणजे एक एक काम प्रत्येकाला मिळालेलं आहे. आपल्याला आठवत असेल जो मोठा कार्यक्रम झाला BKC मध्ये, त्याच्या आदल्या रात्री साधारण 10:30 आसपास BMC ने एक पत्रक काढलं. कुठेही ते जास्ती छापलं गेलं नाही, कारण 10:30 ते पत्रक आलेलं, दुसऱ्या दिवशी मोठा कार्यक्रम होता, ॲड सगळीकडे आल्या, मोठे मोठे बातम्या आल्या. पण हे पत्रक फार महत्त्वाचं आहे. त्या स्पष्टीकरणात BMC ने उत्तर दिलं की दोनदा निगोसिएशनला बोलवलं, म्हणजे एकदा दोनदा मला वाटतं त्यांनी बोलवलं, हे त्यांनी एकदा की दोनदा सांगितलं नाही, पण निगोसिएशनला बोलवलं त्याच्यात आलं नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट BMC ने त्या पत्रकात सांगितली आहे की कॉन्ट्रॅक्टर्सना युनिलॅटरली ॲट पार कामं दिली गेली आहेत. ॲट पार म्हणजे साधारणपणे सरासरी जो एस्टिमेट प्राईस BMC ने SOR वाढवल्यानंतर काढलेली, त्याच किमतीला कॉन्ट्रॅक्टर्सना निगोसिएशन न करता, टेंडर प्रोसेस न मानता, न जुमानता कामं दिली गेली. याचा अर्थ काय होतो? पहिला अर्थ म्हणजे आम्ही जे सतत प्रश्न विचारत होतो ते योग्य प्रश्न होते, त्याच्यात कुठे ना कुठेतरी घोळ आहे, गैरवर्तन आहे, घोटाळा आहे, फिस्किल मिसमॅनेजमेंट आहे, पैशाची मिसमॅनेजमेंट आहे. आणि आपण घेतलेल्या प्रश्नांमुळे साधारणपणे 450 कोटी मुंबईचे आपण वाचवले, कारण त्यांनी ॲट पार ही कामं दिली. पण ह्याचा दुसरा अर्थ हा पण लागतो की ॲट पार कामं दिली म्हणजे ज्या किमती BMC ने ठरवले त्या किमतीला दिली, पण त्याच्याच बरोबर युनिलॅटरली दिली, म्हणजे कुठेही चर्चा न करता दिली, निगोसिएशन न करता दिली. म्हणजे ह्याच्यात झालंय काय? सोप्या भाषेत BMC ने किंमत ठरवली, BMC ने कॉन्ट्रॅक्टर आर्बिटरीली ठरवले आणि त्यांना कामं देऊन ठेवली. कुठेही मार्केट टेस्ट केलं नाही, कुठेही अजून कोणी बिडर्स येतात की नाही हे ठरवलं नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा विचारतोय BMC ला की हा घोटाळा तर नाही आहे ना. पुन्हा एकदा BMC ला विचारतोय मी की ह्याच्यात कुठेतरी गडबड तर होत नाही, घाई गडबड होत नाही ना. कारण एवढं सगळं मोठं काम घेतलेलं आहे, अजून मला कुठेही कामं नवीन सुरू झालेली दिसत नाही. तुम्हाला दिसतात का? मी तुम्हाला विचारतो, काँक्रिटीकरणची कामं एक तर शक्य एवढी असतात का, गरज असते का, आणि ही कामं सुरू झाली आहेत का? आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे जर तुम्हीच किंमत ठरवली असेल, SOR तुम्हीच वाढवलं असेल आणि मार्केट न टेस्ट करता, निगोसिएशन न करता, टेंडर प्रोसेस न फॉलो करता आता तुम्ही युनिलॅटरली कामं दिली, म्हणजे तुम्ही टेंडर्सला तुम्ही अनादर करून तशी तशी कामं दिली आहेत. कुठेतरी हे कार्टलायझेशन नाही आहे ना. आणि म्हणून मी आज आपल्या माध्यमातून सांगतोय की ज्या मिनिटाला BMC च्या निवडणुका होतील तेव्हा शिवसेनेचं जेव्हा सरकार येईल आणि राज्यात पण सरकार येईल, ह्या पूर्ण घोटाळ्याची आम्ही सखोल चौकशी करू आणि जे ह्याच्यात कुठेही कोणाला फायदा झाला असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करू, हे आज मी तुमच्या माध्यमातून सांगतो. पण हा झाला BMC चा विषय, आणि ह्याच्यात मी पुढे जे काही योग्य ते कायदेशीर कारवाई आहे त्याच्या पाठी लागणार आहे आम्ही.